वेगळं करून भटके विमुक्तांना देता येईल का? तर त्याबाबत काय निर्णय प्रक्रिया असेल? त्याबद्दल निर्णय तर झाला नाही, परंतु आमची जी समिती आहे ती समिती या संबंधामध्ये स्टडी करत आहे, जे बाळकृष्ण रेणके समिती आणि विधातेचं समिती जी आहे त्यांनी आमच्याकडे जो अहवाल दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी भटके विमुक्तांची संख्या 10% आहे अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे आणि आम्हाला वेगळं आरक्षण द्या अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे. त्यासाठी आमचं मंत्रालय विचार करतं आहे, म्हणजे त्यामध्ये जसं तामिळनाडूमध्ये अति ओबीसी आणि ओबीसी अशा पद्धतीचं आरक्षण आहे आणि त्या ठिकाणी जवळजवळ 69% आरक्षण तामिळनाडूमध्ये आहे, परंतु या ठिकाणी 27% सगळा भटकवंत समाज येतो, तर त्याला वेगळं एक आरक्षण किती टक्के द्यायचं का या संबंधामध्ये विचार चालू आहे. जर असा निर्णय जर झाला तर भटकवंत समाजाचा चांगला फायदा होऊ शकतो आणि तसा पॉझिटिव्हली आमचं मंत्रालय विचार करत आहे. समीर वानखेडे प्रकरणामध्ये दररोज आरोप प्रत्यारोप होतात, आपण एकदा त्यांना समर्थन पण दिलेलं आहे, आता आज काय म्हणाल आपण? मला असं वाटतं की समीर वानखेडे हे दलित समाजाचे आहेत, ते अत्यंत ॲक्टिव्ह अधिकारी आहेत, ड्रग मुक्त मुंबई करण्यासाठी त्यांनी ॲक्शन घेतलेली आहे, त्यामध्ये व्यक्तिगत त्यांचा कसलाही फायदा अजिबात नाही. जे एक आरोप प्रत्यारोप चाललेले आहे त्यामध्ये असेच आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत आणि समीर वानखेडेला NCBला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सरकार जे आहे, सरकार ड्रगला पाठिंबा देणारं सरकार आहे, हे सरकार जे आहे ते मुद्दाम भारत सरकार काहीतरी सांगतं आहे असा काही विषय अजिबात नाही. आम्ही समीर वानखेडेला काय थोडंच आम्ही सांगितलं होतं, त्यामुळे समीर वानखेडेला ज्यावेळेला काय आर्यन खानच्या संबंधामध्ये पुरावे मिळाले त्यावेळेला त्या क्रूवरती जाऊन जवळजवळ 19 लोकांना पकडलेलं आहे आणि त्यांना जामीन मिळाला नाही 22 दिवस. याचाच अर्थ असा आहे की NCBकडे मोठे पुरावे होते, जर खोटा आरोप त्याच्याकडे असता, त्याच्याकडे त्याने ड्रग घेतलं नाही, त्याच्याकडे ड्रग नव्हतं ही सगळी माहिती असती तर कोर्टाने समीर वानखेडेला फटकारलं असतं, NCBला फटकारलं असतं, पण 22 दिवसामध्ये असं झालेलं नाही आहे. त्यामुळं समीर वानखेडेवर नवाब मलिकचे आरोप अत्यंत बेबुनियाद आहेत, अत्यंत चुकीचे आहेत आणि व्यक्तिगत जीवनामध्ये जाऊन त्याने असे आरोप करणं योग्य नाही आहे. ड्रग्सच्याबद्दल त्याने बोलायला हरकत नाही आहे, ड्रगबद्दल काय त्याचं म्हणणं असेल तर, पण व्यक्तिगत जीवनामध्ये जाऊन त्यांनी त्यांची बदनामी केलेली आहे आणि म्हणून रिपब्लिकन पक्ष हा समीर वानखेडेच्या पाठीशी उभा आहे. रावल इथले माजी मंत्री आहेत आणि या ठिकाणचे आमदारी आहेत, त्यांनी आपल्या अण्णाभाऊ साठे विकास निधीची स्कीम आहे त्याच्या अंतर्गत या ठिकाणी अनेक कामांचं उद्घाटन ठेवलं होतं आणि या ठिकाणी जे JBMचं मोठं सभागृह आहे, बगीचे आहे, त्यानंतर इतरही काही ज्या योजना होत्या त्याचं उद्घाटन करण्याच्या संबंधामध्ये मला त्यांनी बोलावलं होतं आणि अत्यंत चांगली उद्घाटन या ठिकाणी झालेली आहेत आणि या गावाच्या विकासासाठी त्यांनी अत्यंत चांगली मदत केलेली आहे. आता आपण एक उल्लेख टाकण्याऐवजी त्यांना प्रबोधनासाठी वेगळ्या ठिकाणी टाकण्यात यावं, त्याबद्दल काय विचार? तर त्याबद्दल आमच्या मंत्रालयाचं म्हणणं असं आहे की जसं दारू पिणाऱ्याला आपण जेलमध्ये टाकत नाही, सिगरेट पिणारा बिडी पिणारा त्याला आपण जेलमध्ये टाकत नाही, तर ड्रग घेणाऱ्याला जेलमध्ये न टाकता त्याला नशामुक्ती केंद्रामध्ये त्याला सुधारण्यासाठी पाठवलं पाहिजे आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी नशामुक्ती केंद्र अत्यंत त्यासाठी उपयुक्त आहे आणि म्हणून सध्या जो कायदा आहे की ड्रग घेतल्यानंतर त्याला जेलमध्ये टाकण्याचा कायदा आहे, त्या कायद्यामध्ये बदल करण्याच्या संबंधात आमचं मंत्रालय विचार करत आहे आणि लवकरच त्या संबंधाचा जर कायदा झाला तर ड्रग घेणाऱ्याला जेलमध्ये न पाठवता त्याला नशामुक्ती केंद्रामध्ये पाठवण्यात येईल. कविता काय त्यांच्यासाठी काय कविता करायची? आता एक तर संजय राऊत हे रोज आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत, म्हणजे अगोदर संजय राऊत एक्सपर्ट होते, आता नवाब मलिक एक्सपर्ट झालेले आहेत. रोज म्हणजे इतर मुद्दे सोडून रोज अशा पद्धतीचे आरोप करण्यामध्ये ते एकदम अपटायत झालेले आहेत, पण ठीक आहे, ते त्यांनी आरोप करावे, जे काही सत्य असेल ते बाहेर येईल आणि जे असत्य असेल ते सुद्धा लोकांच्या समोर येईल.